शाब्दिक उदाहरण कशी येतात हे आता आपल्याला बघायचं आहे. ओके चला आता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी मी दोन ट्रिक सांगितलेल्या आहेत. या ट्रिक्स लक्षात ठेवायच्या म्हणजे ठेवायच्याच बघा काय आहे. बघा खालील तारखेचे वार कोणत्याही वर्षात एकाच वारी येतात. आयएमपी खूप आयएमपी आणि ह्या ट्रिक्स लक्षात ठेवायच्या म्हणजे लक्षात ठेवायच्या. बघा जे खालील तारखेचे वार आहेत ते पूर्ण वर्षामध्ये कोणत्याही वर्षामध्ये एका वर्षामध्ये काय येतात सारख्याच दिवशी येतात. ओके समजलं. बघा ट्रिक्स आहे मित्रांनो बा सी स्वा टी लक्षात घ्या. ट्रिक्स काय आहे बा सी स्वा टी म्हणजे काय लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या. बा म्हणजे बालदिन लक्ष द्या रे. बा म्हणजे बालदिन. टी म्हणजे शिक्षक दिन. शी म्हणजे शिक्षक दिन. लक्ष द्या खूप महत्वाचं आहे हे ट्रिक्स खूप महत्वाची आहे लिहून घ्यायची प्रत्येकाकडून लिहून पाहिजे म्हणजे पाहिजे. बघा बा म्हणजे बालदिन. शी म्हणजे शिक्षक दिन. पुढे आहे स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन. स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन. आणि टी म्हणजे टिळक जयंती. टी म्हणजे टिळक जयंती. टी म्हणजे टिळक जयंती. टी म्हणजे टिळक जयंती. लक्ष द्या हे सर्व एका वर्षात जो वार असेल म्हणजे काय लक्ष द्या. जर बालदिन सोमवारी असेल लक्ष द्या मित्रांनो. जर बालदिन कधी असेल सोमवारी असेल तर त्याच वर्षातला शिक्षक दिन सोमवारी येतो. त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन सोमवारी येतो. आणि त्याच वर्षातील टिळक दिन सुद्धा काय येतो सोमवारी येतो. म्हणजे बा सी स्वाटी लक्षात हे पाठच करायचं. बा सी स्वाटी म्हणजे काय तर हे बालदिन शिक्षक दिन स्वातंत्र्य दिन आणि टिळक जयंती कोणत्याही वर्षातील एकाच वारी येतात. ओके ट्रिक्स महत्वाची आहे. बघा बालदिन शिक्षक दिन स्वातंत्र्य दिन आणि टिळक जयंती ही काय येते एकाच वारी येते. जर सोमवार असेल तर बालदिन सोमवारी येतो. शिक्षक दिन सुद्धा सोमवारी येतो. स्वातंत्र्य दिन सुद्धा सोमवारी येतो. आणि टिळक जयंती सुद्धा काय येते सोमवारीच येते. म्हणजे हे वर्षातील दिवस हे वर्षातील वार एकाच तारखेला हे वेगवेगळ्या तारखेला येतात परंतु या तारखेचे वार सर्व एकच असतात. लक्षात आलं मला काय म्हणायचं ते. म्हणजे एका वर्षातील बालदिन शिक्षक दिन स्वातंत्र्य दिन आणि टिळक जयंती ही एकाच वारी येते. मग ट्रिक्स काय आहे बा एवढी ट्रिक्स लक्षात ठेवायची. बा सी स्वा आणि टी. बा सी स्वा टी बालदिन शिक्षक दिन स्वातंत्र्य दिन आणि टिळक जयंती एकाच वारी येते. ओके पहिली ट्रिक्स संपली. दुसरी ट्रिक्स खूप महत्वाचं आहे मित्रांनो हे कारण तुमच्यासाठी महत्वाचं आहे. दुसरी ट्रिक्स काय आहे बघा काय आहे दुसरी ट्रिक्स. बघा ग म ना दुसरी ट्रिक्स काय मित्रांनो. ग म ना म्हणजे काय लक्ष द्या. कोणत्याही एका वर्षातील गांधी जयंती. बघा गांधी जयंती ग म ना म्हणजे काय तर गांधी जयंती. दुसरी आहे महाराष्ट्र दिन. म म्हणजे महाराष्ट्र दिन लिहून घ्या हे महत्वाचं आहे महाराष्ट्र दिन. आणि ना म्हणजे नाताळ. ना म्हणजे नाताळ दिन. नाताळ दिन हे कोणत्याही वर्षातील सण असतील किंवा दिवस असतील हे एकाच वारी येतात. हे काय होतात एकाच वारी येतात. आयएमपी बासी स्वाटी आणि गमना. बासी स्वाटी आणि गमना. बासी स्वाटी आणि गमना हे पाठच करायचं. ओके ग म्हणजे गांधी जयंती. ग म्हणजे गांधी जयंती. म म्हणजे महाराष्ट्र दिन. आणि न ना म्हणजे नाताळ दिन. हे कोणत्याही वर्षातील एकाच वारी येतात. ओके सर्वांना समजलं दोन्ही ट्रिक्स. बा सी स्वाटी आणि ग म ना. ओके नाताळ आणि महात्मा गांधी जयंती आणि महाराष्ट्र दिन. ओके बाळा बरोबर आहे राजा नाताळ दिन. ओके हे काय आहे आपले ट्रिक्स आहे हे लक्षात ठेवायचं. कारण का जर चुकून याच्यावरती प्रश्न आला तर तुम्हाला माहित हो आपला वेळ वाचला जातो. म्हणून हे मेट्रिक सांगितलेल्या आहेत बासी स्वाटी आणि गम ना. चला पुढचा प्रश्न पहिला. प्रश्न पहिला आहे मित्रांनो बघा जे झालेले आहेत
त्याच्यावरती मी काय केलेलं आहे, फक्त शाब्दिक उदाहरण घेतलेली आहेत. आपला जो याच्या अगोदरचा जो प्रकार झाला होता तो फक्त मी काय केलं होतं, या ठिकाणी शाब्दिक उदाहरण दिलेली आहेत. आणि शाब्दिक उदाहरण अशा पद्धतीने येतात, बघा कसे आहेत ते शाब्दिक उदाहरण. बघा पहिला प्रश्न आहे आणि हे तुम्हाला सोडवता येईल कारण हे झालेलं आहे. बघा 2004 चा शिक्षक दिन सोमवारी आल्यास त्याच वर्षीची गांधी जयंती कधी येईल. बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि असे प्रश्न आपण भरपूर पाठीमागे घेतले. सोडवा बघू कोणाकोणाला येते. 2004 चा शिक्षक दिन सोमवारी आल्यास त्याच वर्षीची गांधी जयंती कधी असेल. सोडवा. ए नीट लक्ष द्या, शिक्षक दिन म्हणलंय मी इथं, ते ट्रिक्सचा वापर केलेला नाही मी, ट्रिक्सवर एकही उदाहरण घेतलेलं नाही, ट्रिक्सवर एकही उदाहरण घेतलेलं नाही. सोडवा, लगेच उत्तर देऊ नका, उत्तर द्यायची घाई करू नका. तुम्हाला काय पुरस्कार देणार नाही मी लगेच, तुम्हाला यावं, तुम्ही सोडवावं, तुमच्या मेंदूला तिथं ताण पडावा हीच अपेक्षा आहे. किताबाळा बाहेर पड, एकदा ऍप समोरून बाहेर पडून परत ये. चला सोडवा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. चला 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 सोडवा, पट 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 सोडवा. रुपेश एकदा बाहेर पडा, तुम्ही परत आतमध्ये या. ओके बाळा, ओके ओके, देतो शेवटी देतो, गीता देतो. चला शुक्रवार शुक्रवार रविवार. ओके बघा काय आहे मित्रांनो, याच लक्ष द्या मित्रांनो. आता हा असा प्रश्न, याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला परीक्षेला. काय विचारलंय बघा, लक्ष द्या. 2004 चा शिक्षक दिन, आता मला सांगा शिक्षक दिन कधी असतो, कधी असतो शिक्षक दिन, कधी असतो 5 सप्टेंबरला. लक्ष द्या रे, खूप महत्वाचं आहे. काय असतो 5 सप्टेंबरला, काय असतो शिक्षक दिन असतो. आणि गांधी जयंती कधी असते हो, 2 ऑक्टोबरला. कधी असते हो गांधी जयंती, 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असते. आता लक्ष द्या किती सोपा प्रश्न आहे बघा. मला 5 सप्टेंबर पासून कुठे जायचं आहे, 2 ऑक्टोबर पर्यंत जायचं आहे. इतका सोपा प्रश्न आहे. मग आता आपण जी सांगितलेली ट्रिक्स आहे, लक्ष द्या रे, जी आपण सांगितलेलं आहे त्याच्यानुसार करू आपण. बघा काय आहे, मला जायचं आहे, शिक्षक दिन कधी असतो 5 सप्टेंबरला, आणि गांधी जयंती कधी असते, 2 ऑक्टोबरला असते. मग बघा सप्टेंबर नंतर काय येतो, ऑक्टोबर येतो. किती सोपं आहे बघा, 2 मिनिटात याचं उत्तर आलं पाहिजे. मी जे सांगितलं त्याच पद्धतीने सोडवा. आता ऑक्टोबर मधले किती दिवस असतील हो, कारण का गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते, म्हणजे गांधी जयंतीचे फक्त 2 दिवस येणार. ओके आणि मला सांगा सप्टेंबर मध्ये 5, मग सप्टेंबर किती असतो, लगेच पकडायचं. बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, सप्टेंबर किती असतो, 30 असतो. जर 30 सप्टेंबर असेल, 30 काय असेल सप्टेंबर असेल, तर मला सांगा बघा 2024 चा शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबरचा वार दिलेला आहे तो सोडून द्यायचा. मग 30 मधून 5 गेले, खाली किती राहिले हो, खाली राहतात 25. खाली किती राहतात, 25 राहतात. याचा कोड 2 आहे असा खाली लिहितो. 25 चा कोड काय येलो, 25 7 न भागलं, 7 3 21, बाकी राहते 4. म्हणजे या ठिकाणी काय राहते, बाकी 4 राहते. दोन्हींची बेरीज येते 6, दोन्हींची बेरीज किती येते, 6 येते. म्हणजे 6 दिवस पुढे जायचं, सोमवार नंतर 6 दिवस पुढे जावा किंवा 1 दिवस पाठीमागे या, बरोबर तोच वार येतो. ओके लक्ष द्या, या ठिकाणी 2024 लक्ष द्या, 2004 चा शिक्षक दिन सोमवारी असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कधी येईल मित्रांनो, 6 दिवस बाकी राहते. म्हणजे सोमवार नंतर 6 दिवस पुढे जावा किंवा 1 दिवस पाठीमागे या. कोणता वार येतो मित्रांनो, रविवार येतो. कोणता वार येतो, रविवार, रविवार येतो. कोणता वार येतो, रविवार. बरोबर, याच उत्तर आहे रविवार. चला समजलं का मित्रांनो, बघा सर्वांना समजलं का, रविवार 100% बरोबर आहे आकाश बाळा. ओके सर्वांना समजलं, सर माझं पण बरोबर आलं होतं, बरोबर आहे बाळा, भरपूर तर माझं येणार, आता येणार म्हणजे येणारच हो. ओके
सर्वांना समजलं का काय करायचं आहे? मित्रांनो, शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो, म्हणून सप्टेंबर मी घेतला, आणि ऑगस्ट मध्ये 2 ऑक्टोबरला काय असते? सप्टेंबर नंतर ना ऑक्टोबर महिना आहे, आणि गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते, म्हणून फक्त याच्यातले 2च घेतले. लक्षात घ्या किती सोपं आहे, ह्याच्यातले फक्त 25 दिवस येणार, 25 ला 7 ने भागलं, बाकी राहते 4, आणि हे 2 आहे असं 6 राहते, म्हणजे सोमवार नंतर 6 दिवस पुढे जावा किंवा 1 दिवस पाठीमागे या. कोणता वार येतो? रविवार येतो. ओके, पुढच्या प्रश्नाला सर्व रेडी आहेत का? असाच प्रश्न असणार आहे. सर्व रेडी आहेत? चला सोडवा पुढचा प्रश्न, खूप महत्वाचा आहे, सोडवा. बघा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, 2013 स्वतंत्र दिवस गुरुवारी असल्यास त्याच वर्षीचा शिक्षक दिन कधी असेल? सोडवा, बघू कोण कोण सोडवत होते. ओके, सोडवा. 2013 स्वतंत्र दिन गुरुवारी आल्यास त्याच वर्षीचा शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? चला सोडवा पटपट पटपट, सोडवा रे पटपट. बरोबर आहे, बरोबर आहे. चला 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 ट्रिक परत सांगा. बर सांगतो सांगतो सांगतो, काळजी करू नका. कुणाच तरी बुधवार आलाय बघा, बाकी भरपूर जणांचं बरोबर आलंय, भरपूर जणांचं बरोबर आलेलं आहे. गुरुवार 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 लकी गुरुवार अजिंक्य. ओके, भरपूर जणांचा आलेला आहे गुरुवार. ओके ओके, भरपूर जणांचा आलेला आहे, झाले थोडेच राहिलेत आपल्याला क्रॉस व्हायला. सर माझ बरा अभिनंदन आहे, तुझं पहिलंच लेक्चर आहे का? अभिनंदन आहे राजा, तुझं नाव मला वाचता आलं नाही, कारण कमेंट एवढी फास्ट वर जाते ना, मला ते पाहता सुद्धा येत नाही, फक्त मी बघतो. गुरुवार वैभव. ओके ओके, हो भेटतील भेटतील, टॉपिक वाईज नोट भेटतील. ओके गुरुवार गुरुवार गुरुवार, चला ठीक आहे सोडवू. भरपूर जणांचा आलेला आहे मित्रांनो, भरपूर जणांचं गुरुवार आलेला आहे. बघा सोडवतो, ज्याचं आलं नाही त्याचं सोडवतो. आता बघू कोणता वार येते, गुरुवार येतोय का कोणता वार येते बघू. बघा आता स्वातंत्र्य दिन कधी असतो हे सर्वांना माहित पाहिजे. स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्टला. कधी असतो? 15 ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झाला. ओके, आणि ज्याला माहित नाही आपला भारत कधी स्वतंत्र झाला त्याला डायरेक्ट पाकिस्तान मध्ये हकलून द्या. ओके, आणि बघा 2013 स्वतंत्र दिन म्हणजे 15 ऑगस्ट याचा वार दिलेला आहे. कोणता वार आहे? हो गुरुवार आहे. कोणता वार आहे? गुरुवार आहे. असल्यास लक्ष द्या आता. हा बघू कोणाकोणाला येते ते या ठिकाणी बघा, मी काढून दाखवतो आणि नंतर तुम्हाला सांगतो ह्याची गंमत काय आहे ते. का सर्वांना समजलं रे? बासी सॉटी सर्वांना समजलं का? ओके बघू, कारण का या ठिकाणी ट्रिक्स मी वापरलेली आहे. बा सी स टी. ओके लक्ष द्या या ठिकाणी. बघा तरी गुरुवार येतो का? आता मी जी ट्रिक सांगितली ती आहे का बरोबर बघू. बघा 2013 स्वतंत्र दिन गुरुवारी असेल तर त्याच वर्षीचा शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबरला असतो. कधी असतो? 5 सप्टेंबरला असतो. मी मित्रांनो आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये बेसिकमध्ये भरपूर दिवस दिलेले आहेत. भरपूर दिवस म्हणजे काय? शिक्षक दिन कधी असतो, नंतर ना गांधी जयंती कधी असते, नाताळ कधी असतं, हवामान दिवस कधी असतो, चिमणी दिवस कधी असतो, योगा दिवस कधी, हे सर्व मी दिलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. बघा आता मला जायचंय कुठं? जायचं आहे मला, जायचं आहे ऑगस्ट पासून कुठपर्यंत? सप्टेंबर पर्यंत. बघा मी सांगितलेली शॉर्टकट सर्वांना वापरा. मग मी काय करतो? ऑगस्ट लिहितो. ओके ऑगस्ट नंतर, ऑगस्ट नंतर काय येतो? बघा ऑगस्ट नंतर काय येतो? ऑगस्ट नंतर येतो आपला सप्टेंबर. मग मला सांगा सप्टेंबर मधले किती दिवस आहेत? 5च दिवस आहेत. सप्टेंबर मधले किती दिवस आहेत? 5 दिवस आहेत. आता लक्ष द्या मला ऑगस्ट किती असतो. बघा चेक करा, जानेवारी फेब्रुवारी मे, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट 31 असतो. परंतु सर 31 असू दे ह्याला, परंतु 15 दिवस गेले की निघून. ओके 15 दिवस निघून गेले, मग किती दिवस राहतात? 16 दिवस राहतात. किती दिवस राहतात? 16. मग या 16 कोड काय येईल? 7 ने भागा, 7 × 2 = 14. ओके या 16 कोड काय येतो? 7 × 2 = 14, बाकी राहते 2, आणि या ठिकाणी काय येतो? 5. काटाकाठी पद्धत आपली. काटाकाठी पद्धत म्हणजे काय सर? 2 + 5 = 7.
शून्य मग बाकी राहिली शून्य सर, बाकी शून्य राहिली म्हणजे काय येतो, तोच वार येतो, म्हणजे बाकी शून्य राहते म्हणजे तोच वार येतो, कोणता वार येईल, गुरुवारच येईल, कोणता वार येईल, गुरुवारच येईल, ओके। आणि ही ट्रिक्स आपल्याला मी पहिल्यांदा सांगितली बा सी सॉटी, म्हणून मी पहिलं गणित दिलं नव्हतं, लगेच तुम्ही ट्रिक सांगणार, ओके। म्हणून दुसरं दिलं होतं की स्वातंत्र्य दिन, बघा बाल दिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि टिळक जयंती ही एकाच वारी येते, हे तुम्हाला उदाहरणानुसार मी स्पष्ट केलेलं आहे, उदाहरणानुसार स्पष्ट केलेलं आहे, ओके। म्हणजे 15 ऑगस्ट रोजी गुरुवार असेल तर 5 सप्टेंबरला कोणता वार असतो, गुरुवार असतो, म्हणजे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे आणि 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे, ओके, काय आहे, शिक्षक दिन आहे, म्हणून या ठिकाणी तोच वार येतो। समजलं सर्वांना मित्रांनो, ट्रिक्स नुसार मी सांगितलं होतं आणि तुम्हाला या पद्धतीने सुद्धा सांगितलं, म्हणजे आपली ट्रिक्स ही बरोबर आहे, ओके। चला पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न, हे ट्रिक्स वापरायची बळा, कारण का असेल, हे त्यांनी काटाकाटी पद्धत करायची, ओके। ट्रिक्स फक्त सांगितलेलं आहे, कोणत्याही वर्षातले बाल दिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन, टिळक जयंती ही एकाच वारी येते, गमना म्हणजे गांधी जयंती, महाराष्ट्र दिन आणि नाताळ दिन हे सुद्धा एकाच वारी येतात, ओके। मागचे लेक्चर बघा तुला घ्यावे लागतील, आजपासून तुला सर्व लेक्चर दिसून जातील, ओके। चला ठीक आहे मित्रांनो, बघा पुढचा प्रश्न सोडवा, चला पुढचा प्रश्न सोडवा मित्रांनो, बघा खूप महत्वाचा आहे, 1993 प्रजासत्ताक दिन बुधवारी असेल, खूप महत्वाचा आहे हा प्रश्न, 1993 प्रजासत्ताक दिन बुधवारी असेल तर त्याच वर्षाचा स्वातंत्र्य दिन कधी असेल, बघू कोण कोण सोडवत ते। आता ट्रिक्स लागू पडत नाही, ट्रिक्स लागू पडत नाही, ट्रिक्स सांगितलेले आहे पूजा, मी पहिल्यांदा सांगितलेले लेक्चरच्या, दोन्ही ट्रिक्स वेगवेगळ्या आहेत का, हो दोन्ही ट्रिक्स वेगवेगळ्या आहेत, कारण का लक्ष द्या, बाल दिन, स्वतंत्र दिन, टिळक जयंती आणि बा सी शिक्षक दिन हे एका वारी येतो, आणि दुसरी ट्रिक्स आहे वेगळी, ग म ना म्हणजे गांधी जयंती, महाराष्ट्र दिन आणि नाताळ दिन हे तिन्ही दिवस एकाच वारी येतात, हो दोन्ही ट्रिक्स वेगवेगळ्या आहेत। चला राजेंद्रचं उत्तर पहिल्यांदा बरोबर आलेलं आहे, बघू राजेंद्रने सांगितलेलं आहे सोमवार, अनिकेत मंगळवार म्हणतोय, मंगेश शुक्रवार म्हणतोय, अनिकेत मंगळवार म्हणतोय, अरे हेमंत बाळा अगोदर तू लेक्चर कर, ते बाकीचे प्रश्न परत शेवट मी 5 मिनिटं घेतो, अनिकेत बर सोमवार आलं बाळा, चला चला, अर्जुनच गुरुवार आलेलं आहे, सोनालीच गेलं वरती, काय सांगता येत नाही, पोलीस भरती नक्की होईल का, नक्की होईल राजा, तू तयार आहेस का, नक्की होणार आहे, ओके। चला भरपूर सोमवार, अक्षय काय म्हणतो सर, 100% सोमवार, बरोबर आहे, अक्षयच बरोबर असतंय, अक्षय भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे वाटतंय, अक्षयच बरोबर असत, चला सोडवूया मित्रांनो, बघा मला सांगा प्रजासत्ताक दिन कधी असतो, प्रजासत्ताक दिन असतो 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन कधी असतो आपला 26 जानेवारी ला आपला भारत देश काय झाला, प्रजासत्ताक झाला, आणि स्वातंत्र्य दिन कधी असतो 15 ऑगस्ट, लक्ष द्या रे मित्रांनो खूप महत्वाचा आहे, काय असतो 15 ऑगस्ट असतो। आता लक्ष द्या, याचा वार दिलेला आहे मला, 26 जानेवारीचा वार दिलेला आहे, काय हो बुधवार दिलेला आहे, लक्ष द्या रे, आता काय दिलेला आहे, बुधवार दिलेला आहे, समजून घ्या, आता मला जायचंय कुठून, जानेवारी पासून ऑगस्ट पर्यंत जायचं आहे, चला जाऊया बघा कसं जायचं, या ठिकाणी लिहितो जानेवारी, ओके, नंतर लिहितो फेब्रुवारी, ओके, नंतर लिहितो मार्च, नंतर लिहितो एप्रिल, नंतर लिहितो मे, नंतर लिहितो जून, जुलै,
आणि पुढचा कोणता आहे आपला ऑगस्ट, कोणता आहे हो ऑगस्ट, ओके चला ते दिसत नाहीये का, थोडस इकडे घेतो बघा पुढचा काय आहे मित्रांनो ऑगस्ट आहे ओके। आता मला सांगा, मला सांगा जानेवारी मध्ये, जानेवारी 31 चा असतो मला पण माहित आहे सर्वांना माहित आहे जानेवारी कितीचा असतो 31 चा असतो। जर जानेवारी 31 चा असेल तर त्याच्यातून 26 दिवस गेले की 26, बघा हा 26 जानेवारीचा वार दिलेला आहे, जरी जानेवारी 31 चा असेल तर त्याच्यातले दिवस किती राहतील हो जानेवारी मध्ये 26 दिवस काढून टाका 31 दिवस असतात, राहतात किती हो 5 दिवस राहतात, किती दिवस 5 दिवस, बघा 26, 27, 28, 29, 30 आणि 31 म्हणजे जानेवारीचे फक्त 5 दिवस शिल्लक राहतात। आता मला सांगा या ठिकाणी बघा फेब्रुवारी कितीचा असतो, आता दिलेलं वर्ष काय आहे हो लक्षात घ्या मित्रांनो खूप महत्वाचं आहे, दिलेलं वर्ष कधीच आहे 1993 चा आहे, मला सांगा 1993 हे लीप वर्ष आहे का हो नाही, म्हणून फेब्रुवारी महिना कितीचा येणार, फेब्रुवारी महिना कितीचा येणार 28 चा येणार, फेब्रुवारी महिना 28 चा येणार कारण का लीप वर्ष नाही येते। पुढं मार्च कितीचा येणार हो मग मार्च 31 चा येतो, एप्रिल 30 चा येतो, मे 31 चा येतो, जून 30 चा येतो, जुलै 31 चा येतो। आता मला सांगा ऑगस्ट मधले किती दिवस घ्यायचे हो, 15 तारखेपर्यंतच विचारलंय मी पूर्ण महिना कशासाठी घेऊ, 15 ऑगस्टचा म्हणजे प्रजासत्ताक दिन जर बुधवारी असेल आणि स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असेल तर मला फक्त इथपर्यंत तारीख घ्यायची, म्हणजे मी ऑगस्टचे किती घेणार फक्त 15 दिवस घेणार, ऑगस्टचे किती दिवस घेणार मी फक्त 15 दिवस घेणार। मग बघा आता पुढे काय आहे ते बघा, या जानेवारीचा 5 चा कोड मी 5 आहे असा लिहितो बघा ओके, पुढे 28 चा जर महिना असेल तर कोड काय असतो 0 असतो, 31 चा जर महिना असेल तर कोड 3 असतो, 30 चा असेल तर 2 असतो, 31 चा असेल तर 3 असतो, 30 चा असेल तर 2 असतो, 31 चा असेल तर 3 असतो आणि 15 असेल तर 1 कोड असतो, 7 × 2 = 14 आणि 15 कोड बरोबर आहेत 5 ला 5 लिहिला 0, 3, 2, 3, 2, 3 आणि 1। आता फक्त काय करायचंय 7-7 कट करून टाकायचंय किंवा या सर्वांची बेरीज केली आणि त्याला 7 ने भागलं, या सर्वांची बेरीज केली आणि 7 ने भागलं जेवढी बाकी राहते तेवढी पुढे गेला तरीही चालेल ओके। दोन्ही पद सांगतो बघा 5 × 3 = 8, 8 × 2 = 10, 10 × 5 = 15, 15 × 4 = 19 येते बघा काय येते बेरीजचे 19 येते, 5 × 3 = 8, 8 × 2 = 10, 10 × 5 = 15, 15 × 4 किती येतं 19 बेरीज येते, सर्वांची बेरीज करा त्याला किती ने भागा 7 ने भागा, 7 × 2 = 14 बाकी किती राहते हो 5 बाकी राहते, किती बाकी राहते 5 बाकी राहते, म्हणजे तुम्ही 5 दिवसांनी पुढे जावा, बुधवार नंतर 5 दिवस पुढे जावा, बुधवार नंतर बघा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि कोणता वार येतो सोमवार येतो, कोणता वार येतो सोमवार येतो, अगदी बरोबर आहे, काही काही जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे। मग सर काटाकाठी पद्धत सांगा कशी आहे ते बघा, काटाकाठी कशी पद्धत आहे, हा 5 कटला बघा 5 आणि 2 = 7 कटले, 7-7 कट करायचे फक्त बघा 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 आणि हे 7 कटलं मग बाकी किती राहते हो फक्त हे 2 अंक राहतात, बाकी राहते 5, बाकी किती राहते 5 राहते। मग दिलेला वार कोणता आहे आपला बुधवार आहे, दिलेला वार बुधवार आहे, बुधवार नंतर 5 दिवस पुढे जावा किंवा 2 दिवस पाठीमागे जावा तोच वार येतो, बुधवार नंतर गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार येतो। लक्ष द्या 15 ऑगस्टचा वार कोणता असेल सोमवार असेल, कोणता वार असेल सोमवार असेल, हे उत्तर भरपूर जणांचं आलेलं आहे, खरंच मला अभिमान वाटायला लागला की तुम्ही मी जे शिकवतो हे तुम्हाला समजत आहे ओके। चला नेक्स्ट प्रश्नासाठी रेडी आहे सोडवा, नेक्स्ट प्रश्नासाठी रेडी आहे का सोडवा, पुढचा प्रश्न बघा IMP भरपूर महत्वाचे प्रश्न आहेत, आता इथून IMP प्रश्न चालू झाले, IMP प्रश्न चालू झाले इथून पुढे बघा प्रश्न काय आहे ते, 2025 चा राष्ट्रीय युवा दिन मंगळवारी झाला तर त्याच वर्षीचा कृषी दिन कोणत्या वारी असेल, महत्वाचं आहे हे पाठ करून द्यायचं, इथं पाठ करून घ्यायचं हे, 2025 चा राष्ट्रीय युवा दिन मंगळवारी झाला तर त्याच वर्षीचा कृषी दिन कोणत्या वारी असेल सोडवा, चला बघूया कुणा कुणाचं उत्तर येईल ते।
सचिन याच्यापेक्षा सोपी पद्धत आणखीन नाहीये. याच पद्धतीने सोडव बाळा, तुझं वेळ वाचेल. चला सोडवा पुढचं गणित, सोडवा पटपट पटपट सोडवा. तर काटाकाटी खूप सोपं आहे. थँक्यू बाळा, थँक्यू राठोड साहेब, थँक्यू. दोन्ही पद्धतीने करा ज्याला जमत नसेल त्यांनी. बुधवार बुधवार मिसाळचं बुधवार आलं बर. सविता सोमवार म्हणते का, रॉकी गुरुवार, सोनाली. बाळानो गडबड करू नका, व्यवस्थित सोडवा. बुधवार अक्षयचं बुधवार आलं म्हणजे 100% बुधवार असणार. राजेश थँक्यू बाळा. अनिकेत काय म्हणतो, रविवार. ज्योती यमगर, ज्योती यमगर बुधवार म्हणते. यमगर बाळा तू यमगरवाडीची आहे का, तुळजापूर पसली मोरे. चला ठीक आहे, भरपूर जणांचं बुधवार आलेलं आहे, भरपूर. बर अक्षाचं बरोबर येतं बघा, अक्षा भरपूर सोडवायला आहे बहुतेक. मला वाटतंय अक्षय 2-3 मार्कामुळे गेल्या वर्षी राहिलाय काय कोणास्तो. अक्षय मला वाटतंय 2-3 मार्कामुळे का वेटिंगवर आहे कोणास्तो बाळा. आहे त्याचं उत्तर बरोबर आहे. कोळी साहेब पण म्हणतात 100%. ओके सोडवूया, चला बघा सोडवूया. भरपूर जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. बघा आता लक्ष द्या मित्रांनो, युवा दिन कधी असतो, 12 जानेवारीला असतो. 2025 चा राष्ट्रीय युवा दिन कधी असतो, तर युवा दिन असतो 12 जानेवारीला. दिलेला आहे मी मुद्दामून इथे दिलेला आहे जेणेकरून तुमचं पाठ व्हावं. आणि कृषी दिन कधी असतो, 1 जुलैला आपला कृषी दिन असतो. ओके मग मला जायचं आहे कुठून, लक्ष द्या रे कोणतरी मंडळ, तर सोपी पद्धत सांगा बघा किती सोपी पद्धत आहे. जायचं आहे कुठं, जानेवारी पासून जुलै पर्यंत त्याच वर्षात जायचं आहे. मग बघा मी कसं देतो, एकदम सोपं आहे मित्रांनो. बघा जानेवारी, ओके जानेवारी नंतर न काय हो, फेब्रुवारी. फेब्रुवारी नंतर न काय हो, मार्च. ओके जानेवारी फेब्रुवारी मार्च नंतर न काय येतो, एप्रिल. एप्रिल नंतर न मे, मे नंतर न जून. ओके आणि जून नंतर न काय येतो, जुलै येतो. आता मला सांगा बघा, हे मी असं लिहून घेतलं. ओके हे लिहून घेतलं मी असं, किती सोपं आहे बघा मित्रांनो, एकदम सोपं आहे. फक्त तुम्ही लक्ष द्या आणि या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करा. मी एमपीसी ला विचारलेले प्रश्न या टाईपने सोडतो, कारण का जेणेकरून वेळ तुमचा वाचला पाहिजे, वेळ वाचला पाहिजे. ओके बघा मग जानेवारी, जानेवारीचे 12 जानेवारी, बघा युवा दिन मंगळवारी होता म्हणजे मला 12 जानेवारीचा वार माहित आहे. काय आहे हो, मंगळवार आहे. काय आहे हो, मंगळवार आहे. आणि जानेवारी हा किती असतो, 31 असतो. ओके जानेवारी हा किती असतो, 31 असतो. त्याच्यातून हे 12 दिवस मला काढून टाकायचे आहेत. त्याच्यातून मला किती दिवस काढून टाकायचे, 12 दिवस काढून टाकायचे आहेत. ओके मग बघा 31 मधून 12 गेले, खाली किती राहतात, 19 राहतात. ओके बघा खाली किती राहतात, 19 राहतात. ओके बरोबर आहे. आता लक्ष द्या, 19 राहतात. पुढं आता मला सांगा, 2025 हे लीप वर्ष आहे का, नाहीये. ओके लक्ष द्या मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे. आता बघा ह्याच्यापेक्षा सोपं किती आहे, 19 आहे. मला 19 कोड काय येतो, 19 कोड बघा, 19 कोड येतो 5 फेब्रुवारी. लक्ष द्या मित्रांनो, फेब्रुवारी. आता मी ही तारीख लिहित नाही, तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितो इथं. बघा 2024 हे लीप वर्ष नाहीये, म्हणून फेब्रुवारी किती असेल, 28 कोड काय येणार, 0. मार्च किती असतो, 31 कोड येतो, 3. एप्रिल असतो 30 कोड येतो, 2. मे असतो 31 कोड येतो, 3. जून असतो 30 कोड येतो, 2. आणि जुलै मधले किती दिवस आहे, तो फक्त 1 दिवस आहे जुलै मधले, म्हणून याचा कोड मी 1 लिहितो. 1 दिवस आहे, 1 लिहिणार. आता बघा कोड बरोबर आहेत का. मी हे जे कोड सांगतो ना ते तुम्हाला पाठ होण्यासाठी सांगतो, माझे कोड पाठ आहेत. ओके आता बघा फेब्रुवारी कितीचा आहे, 28 आहे, म्हणून कोड 0 लिहिला. लक्ष द्या, मार्च 31 आहे म्हणून कोड 3 लिहिला. एप्रिल 30 आहे म्हणून कोड 2 लिहिला. मे कितीचा आहे, 31 आहे म्हणून कोड 3 लिहिला. आणि जून कितीचा आहे, 30 आणि 1 जुलै 1 कोड लिहितो. ओके आणि करा काटाकाटी. मग बघा 5 इथं आहे, 2 इथं आहे, कटलं. 7 कटून टाकलं, 3 1 3 3 2 6 आणि हे 1 कटलं, 7 कटलं. बाकी किती राहिली हो, 2 बाकी राहिली. बाकी किती राहिली, 2 बाकी राहिली. म्हणजे मंगळवार नंतर 2 दिवस पुढे जावा, मंगळवार, बुधवार आणि कोणता वार येतो, गुरुवार येतो. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे.
काय येईल? कृषी दिन कंतीवारी येईल, गुरुवारी येईल. कृषी दिन कधी येईल मित्रांनो आपला? गुरुवारी. अगदी बरोबर आहे, कृषी दिन येईल गुरुवारी. भरपूर जणांचं उत्तर बरोबर आहे. ओके, भरपूर जणांचं उत्तर आहे आपला कधी येईल कृषी दिन? गुरुवारी येईल. ओके पाटील साहेब, ह्या वेळेस नक्की होणार. आशीर्वाद आहे माझा तुम्हाला, आशीर्वाद आहे. आणि भगवंताकडे मागणं सुद्धा आहे की पाटील साहेबांना लवकरात लवकर वेटिंग वर तरी घेऊ दे, नाहीतर यावेळेस तर होऊ दे. बळा आशीर्वाद आहे, यावेळेस नक्की होणार. बळा नक्की होणार राजा, नक्की, काळजी करू नकोस. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा, सोडवा सोडवा. महत्वाचे प्रश्न आहेत आणि असे प्रश्न तुम्ही कुठंच बघितले नसतील, असे प्रश्न तुम्ही पुस्तकात बघितले नसतील. स्वतः मी तयार केलेला आहे, वाटलंच तर इथंच नोट्स आहेत बघा. अरे एक मिनिट, नोट्स द्या, लक्ष द्या मित्रांनो. मी स्वतः नोट्स तयार केलेले आहेत, स्वतः नोट्स आहेत माझ्या या ठिकाणी. हा कुठल्या काही पुस्तकातलं नाहीये किंवा काय नाहीये, फक्त परीक्षेचा झालेल्या परीक्षेचा अभ्यास करून मी स्वतः नोट्स काढून हे प्रश्न तयार केलेले आहेत, जेणेकरून माझा विद्यार्थी कोणत्याच परीक्षेमध्ये मागे राहिला नाही पाहिजे. हीच माझी तळमळीची विनंती आहे. ओके चला सोडवा पुढचा प्रश्न. 2028 गुजरात दिन शनिवारी झाला तर त्याच वर्षीचा मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी असेल? ओके सोडवा. गुजरात दिन असतो 1 मेला आणि मानवी हक्क दिन असतो 10 डिसेंबरला. सोडवा बघू कोणाकोणाचं बरोबर येतंय ते. रोहिणी, कोड बाळा सांगितलेले आहेत. 31 दिवसाचा असेल तर 3 कोड, 30 दिवसाचा असेल तर 2 कोड, 29 दिवसाचा महिना असेल तर 1 कोड, 28 दिवसांचा असेल तर 0 कोड, आणि बाकीचे जर आदले मधले आले तर त्याला 7 न भागा, जी बाकी राहते तिथेचा कोड समजा. बर, गुरुवार, बुधवार सर. शुक्रवार, मिसाळ साहेब शुक्रवार आलं का? अजय बरोबर आहे बळा, अजय बरोबर आहे. चला सोडवा पटपट पटपट सोडवा. शिवम बरोबर आहे, शुक्रवार येणार सर. मंगेश शुक्रवार म्हणतो, शुक्रवार. अक्षयचं शुक्रवार आलं म्हणजे आलं. शुक्रवार, गुरुवार, शुक्रवार. शीतलचं काय आलं? फ्रायडे. बरोबर आहे बळा. ज्योती, ज्योतीचं काय आलं? फ्रायडे. बरोबर आहे बळा. ठीक आहे, भरपूर जणांचं आलेलं आहे. शुभम, बर बर. जगताप सरांचं बी आलेलं आहे. बरोबर, ठीक आहे, भरपूर जणांचं आलेलं आहे बघा. बरोबर आहे. मंगळवार पवन म्हणतोय, ठीक आहे. चला बघूया पुढचं, बघा किती सोपं आहे बघा. आता मला सांगा, गुजरात दिन 1 मेला असतो, बरोबर आहे, आणि 1 मेचा मला वार दिलेला आहे. कोणता आहे? शनिवार आहे. कोणता वार आहे? शनिवार आहे. किती सोपा आहे बघा मित्रांनो. आणि लक्ष द्या मित्रांनो, ही काटाकाठी जर पद्धत तुम्ही युट्यूबला टाकून बघा, युट्यूबला टाकून बघा मित्रांनो. ही माझ्या स्वतःच आहे, मी स्वतः केलेला आहे, स्वतः क्लास केलेला आहे वेगवेगळ्या, त्यावेळेस मला हे आलेलं आहे. तुम्ही युट्यूबला टाकून बघा की अशी पद्धत आहे का, किंवा एवढी सोपी पद्धत, किंवा एवढी टाइम वाचणारी पद्धत आहे का. ओके बघा मित्रांनो, आपल्याला गुजरात दिन 1 मे म्हणजे शनिवारी दिलेला आहे. आता मला जायचं आहे कुठं? हो, मे पासून कुठं जायचं आहे? डिसेंबर पर्यंत जायचं आहे. मी लिहून घेतो बघा, मे नंतर ना जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ओके, पुढचं काय आहे? डिसेंबर आहे. ओके, दिसतंय का ते पलीकडलं? पुढचं आहे डिसेंबर. ओके बघा मित्रांनो, गुजरात दिन 1 मेला असतो, मग मे कितीच आहे हो? लगेच मोजायचं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 31 असतो. परंतु मला 1 तारखेचा वार दिलेला आहे की मग 31 घेणार का मी मेला? नाही, मी किती घेणार हो? 30च घेणार. ओके बघा, जून किती असतो? 30चा असतो. आता लक्ष द्या, सर म्हणाल हिथं मी 30 आणि हिथं मी 30, कारण का 1 मेचा वार दिलेला आहे मला, आणि ज्याचा वार दिलेला आहे तो वार घ्यायचा नाही. मग मला मे मधले किती दिवस सापडतात? फक्त
तीस दिवस सापडतात. जून मध्ये सुद्धा तीस, कारण जून हा तीसचा असतो. जुलै कितीचा येईल? एकतीसचा. ऑगस्ट कितीचा येईल? एकतीसचा. बघा, जुलै आणि ऑगस्ट दोन्ही एकतीसचे आहेत. ओके, नंतर ना ऑगस्ट नंतर सप्टेंबर तीसचा, ऑक्टोबर एकतीसचा, नोव्हेंबर तीसचा. आता डिसेंबर जरी, डिसेंबर जरी एकतीसचा असेल तर मला किती पर्यंत पाहिजे? फक्त दहाच तारखेपर्यंत पाहिजे की मला एकतीसची काही घेऊन देणार आहे? कारण दहा डिसेंबर पर्यंत पाहिजे, म्हणून मी याचा याला फक्त दहाच घेणार. ओके, आणि आता तुम्हाला सोपं होण्यासाठी मला ह्याचे कोड पाठ आहेत. ओके, बघा काय कोड आहेत मित्रांनो. तीस दिवसांचा महिना असेल तर दोन कोड, तीस दिवसांचा महिना असेल तर दोन कोड, एकतीसचा असेल तर तीन कोड, एकतीसचा असेल तर तीन कोड, तीसचा असेल तर दोन कोड, एकतीसचा असेल तर तीन कोड, तीसचा असेल तर दोन कोड, दहा असेल तर तीन कोड. कारण का दहाला कितीनं भागा? सातनं भागा, बाकी राहते तीनच. ओके, मग काटाकाटी पद्धत करूया. बघा काटाकाटी पद्धत, तीन दोन पाच, दोन सात कटले, तीन दोन पाच, दोन सात कटले, हे एक कटले. या ठिकाणी बघा, तीन दोन पाच आणि दोन सात कटले, मग बाकी किती राहते? हो सहा राहते. बाकी किती राहते मित्रांनो? सहा राहते. म्हणजेच बाकी जर सहा राहत असेल तर सहा दिवस पुढे चला, बाकी राहते सहा दिवस. ओके, मग दिलेला वार कोणता आहे? हो सहा दिवस जर बाकी राहत असेल तर दिलेला वार आहे शनिवार. शनिवार नंतर न, शनिवार नंतर न सहा दिवस पुढे जावा किंवा एक दिवस पाठीमागे या. कोणता वार येतो मित्रांनो? शुक्रवार येतो. कोणता वार येतो? शुक्रवार. आपला वार आलेला आहे शुक्रवार, अगदी बरोबर. तर मानवी हक्क दिवस 10 डिसेंबर शुक्रवारी येतो. ओके, भरपूर जणांचं उत्तर आलेलं आहे शुक्रवार, भरपूर जणांचं उत्तर आलेलं आहे. मला खरंच अभिमान आहे, मला खरंच बरं वाटायला लागलं की बाबा माझे जेवढे विद्यार्थी आता भरपूर जण लाईव्ह आहेत, चार पाचशे जण लाईव्ह आहेत. ओके, त्या लाईव्ह मधले भरपूर जणांचं उत्तर आलेलं आहे. मला अभिमान वाटायला लागला की खरंच शिकवलेलं विद्यार्थ्यांपर्यंत पोचायला लागलं आणि विद्यार्थी खरंच सोडवायला लागले, याच मला अभिमान वाटत. ओके मित्रांनो, प्रणय, बर बर, प्रणय घेतो बाळा, ठीक आहे. चला प्रणय ह्याचं उत्तर बरोबर दे, तुझं नाव अवश्य घेतो. बघा पुढचा प्रश्न, चला बघा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो खूप महत्वाचा आहे. 2035 चा चिमणी दिवस रविवारी असेल, 2035 चा चिमणी दिवस रविवारी असेल तर त्याच वर्षाचा राष्ट्रीय शिक्षक दिन कधी असेल? ओके, बघा त्याच वर्षीचा राष्ट्रीय शिक्षक दिन कधी असेल? चिमणी दिवस असतो 20 मार्चला आणि राष्ट्रीय शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला. सोडवा, चला तुमच्यासाठी हे आहे, सोडवा मित्रांनो, चला सोडवा, पटपट पटपट सोडवा. सोडवा आदित्य, सोडव बाळा, साक्षी, सोमवार, राजेंद्र शनिवार आलं का बाळा? राजेंद्र शनिवार कसं आलं बघ बाळा. मिसाळ साहेबांचं सोमवार आलं. चला सोडवा पट 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 पट, 10 मिनिट त्याला वेळ घालवायचा नाही, 30-40 सेकंदात उत्तर आलं पाहिजे. अनिकेत सोमवार, 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 पंडे सोमवार, अरे भरपूर जणांचं, शुभम, अजय, सोनाली, हावरे, अजय, राहुल, अक्षय, काय आलं? अक्षयचं काय आलं? थांबा थांबा, अक्षयचं काय आलं बघू तुम्हाला. सोमवार आलं 100% आहे. अक्षय रोज असतो क्लासला आणि बरोबर सोडवतो. ओके, सोमवार बरोबर आहे, सोमवार. अरे भरपूर जणांचं सोमवार 100%, भरपूर जणांचं सोमवार आलेलं आहे. शबास बाळा, शबास, कोणीतरी 30 म्हणजे महिने पाठवले. शबास 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 गणेश, थँक्यू बाळा. हे बापरे, सर्वांचं सोमवार आलं, एकाचंही उत्तर वेगळं येईना, पूर्ण सोमवार सोमवार यायला लागलं. उत्तर बरोबर असणार सोमवार. ओके, चला सोडवतो बघा किती महत्वाचं आहे. चिमणी दिवस मित्रांनो 20 मार्चला असतो आणि राष्ट्रीय शिक्षक दिन 5 सप्टेंबर असतो. आता बघा ट्रिक्स, ज्याला समजलं नाही त्यांना आणखी समजून घ्या. बघा 20 मार्च हा चिमणी दिवस असतो आणि 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन असतो. या ठिकाणी आपल्याला मार्च पासून जायचं आहे कुठं? सप्टेंबर पर्यंत जायचं आहे.
चला ना लिहून टाकू सर, बघा काय आहे मार्च, किती सोपं आहे बघा, मार्च एप्रिल, ओके मार्च एप्रिल मे जून, ओके जुलै जुलै ऑगस्ट आणि काय आहे हो सप्टेंबर, ओके सप्टेंबर कितीचा आहे हो सप्टेंबर, बघा मी मुद्दामून मोठं देत आहे गणित, ओके बघा सप्टेंबर कितीचा आहे हो, पाच तारखेपर्यंत सप्टेंबर आहे, कारण का याचं पाचच घेणार मी, कारण का सर ते फक्त पाच दिवसच विचारलेलं आहे, मला सांगा बघा मार्च कितीचा असतो, एकतीस दिवसांचा असतो, बघा मार्च कितीचा असतो, एकतीस दिवसांचा असतो, जर तुम्हाला नाही लक्षात राहिलं तर ह्याचा नियम वापरा, जानेवारी फेब्रुवारी मार्च टेंकळावर आलं की काय, टेंकळावर आलं की एकतीस, मार्च हा एकतीस असतो, परंतु मला ह्या चिमणी दिवसाचा वार दिलेला आहे की कोणता वार दिलेला आहे, रविवार दिलेला आहे, म्हणून मी 20 तारीख पकडणार नाही, 21 तारखेपासून पुढे पकडणार, मग बघा 21 तारखेपासून 31 दिवस जावा काय होतो 10 दिवस, आता इथल्या मला इथले दिवस किती सापडतात, 11 दिवस सापडतात, किती दिवस 11 दिवस सापडतात, कारण का 20 मार्चचा वार दिलेला आहे, पुढे मला 11 दिवस, म्हणजे मार्च मधले किती हो, मार्च मध्ये फक्त 11च, ओके मार्च मधले किती 11च, आता बघा मग मार्चचा कोड काय येईल, सात नंतर न सात, बघा 8, 9, 10, 11 आणि बघा लक्ष द्या, सात आणि चार किती हो, सात आणि चार 11, म्हणजे याचा कोड मला 4 भेटला, ओके बघा मार्च नंतर ना एप्रिल कितीचा असतो, 30चा असतो, हे तुम्हाला समजण्यासाठी देतो, 30चा असतो, 31चा असतो, 30चा असतो, 31चा असतो, 31चा असतो, ओके चला याचे कोड लिहू सर, 4 लिहिला याचे कोड, बघा 4 लिहिला, याचे 2 कोड येतो, याचा 3 कोड येतो, याचा 2 कोड येतो, याचा 3 कोड येतो, याचा 3 कोड येतो, आणि हे 5 आहे असं, ओके बघा सर, सर मग काटाकाटी पद्धत सांगा आणखीन एकदा, किती सोपी आहे बघा, 4 आणि 3 7 कटले, 5 आणि 7, 5 आणि 2 7 कटले, मग या ठिकाणी काय राहते बघा, या ठिकाणी बघा हा एक राहिलेला आहे, हा एक राहिलेला आहे आणि हा एक राहिलेला आहे, 3 आणि 3 6 आणि 6 आणि 2 8, सर 8 राहिलं, 8 ला 7 न भागा, 7 एक 7 बाकी राहते 1, म्हणजे किती दिवसानं येईल, 1 दिवसानं पुढे येईल, कोणता वार येईल मित्रांनो, अगदी बरोबर आहे सर्वांचं, रविवार नंतर न येतो सोमवार, अगदी बरोबर आहे, भरपूर जणांचं बरोबर आहे, इवन सगळ्यांचंच बरोबर आहे, भरपूर जणांचं बरोबर आलं, ओके भरपूर जण सोडवलेलं आहे, चला पुढचा प्रश्न सोडवा आता बघू सरावासाठी, चला पुढचा प्रश्न सरावासाठी आपल्यासाठी आहे, बघा पुढचा प्रश्न, 1837 चा हिंदी दिवस गुरुवारी होता तर त्याच वर्षीचा विज्ञान दिन कधी असेल, सोडवा, महत्वाचे प्रश्न आहेत, खूप भन्नाट प्रश्न आहेत, फोन कुणी करू नका रे, सोडवा चला सोडवा 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 सोडवा, चला पुढचा प्रश्न सोडवा, बघा हिंदी दिवस असतो 10, हिंदी दिवस असतो 14 सप्टेंबरला आणि राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो 28 फेब्रुवारीला, 28 फेब्रुवारीला असतो, आता सर्व कन्फ्यूज होणार बघा इथं, आता इथं सर्व कन्फ्यूज होणार, 1897 चा हिंदी दिवस गुरुवारी होता तर त्याच वर्षीचा विज्ञान दिन कधी असेल, 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन असतो आणि हिंदी दिवस असतो 14 सप्टेंबरला, ओके रविवार आहे सर, कारण का पाठीमागे यायचं, रविवार रविवार, राठोड काय समजणार, कोड समजण्यात का तुला, कोड सोपे आहेत की बळा, कोणते का असे ना 30 कोणते का असे ना, त्याला 7 न भाग, 7 न भागला तर बाकी जे राहते तो कोड असतो त्याचा, बुधवार रविवार, चला सोडवा पटपट पटपट सोडवा, खूप महत्वाचं आहे, फक्त जी बाकी राहते त्या या ठिकाणी माग यायचं आहे, एवढाच प्रश्न आहे, फक्त माग यायचं आहे, चला सोडवा बघू कोणाचं उत्तर येते, तोपर्यंत मी इथं वार लेतो, चला सोडवा पटपट पटपट,
खूप महत्त्वाचं आहे, सोडवा, एकदम सोपा आहे, फक्त याला समजलं. आता मी फक्त काय दिलेलं आहे, हो माग यायचं आहे, एवढाच प्रश्न आहे. चला सोडवा पटपट पटपट पटपट. बुधवार बुधवार बुधवार, गुरुवारच सर, पप्पू गुरुवारच म्हणतोय, 100% रविवार. मनोज सर हे पेपरला दिसलं नाही, रविवार सर माझ आलंय बरोबर का? बर बर, बघू 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 काय आलंय ते उत्तर बघूया. चलया, बुधवार आलेला आहे, गुरुवार आलेला आहे, बुधवार आलेला आहे, गुरुवार आलेला आहे. शुक्रवार 100%. बर शुभम सर हे पेपरला दिवसाची काय आहे? ओके चला 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 चला, खूप महत्वाचं आहे. चला सोडवूया मित्रांनो, बघा आता फक्त काय करायचं आहे. शुभम बघ बळा, शुभम बघ राजा, फक्त काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला आता फक्त इथं सप्टेंबर पासून पाठीमागे यायचं आहे, एवढंच आहे. आता लक्ष द्या मला मित्रांनो, सांगा तुम्हाला सप्टेंबर पासून पाठीमागे यायचं आहे. मला सांगा या ठिकाणी 14 सप्टेंबर, लक्ष द्या काय दिलेला आहे, हो हिंदी दिवस दिलेला आहे. लक्ष द्या मित्रांनो, 14 सप्टेंबरचा मला वार दिलेला आहे की कोणता आहे, हो गुरुवार आहे. म्हणजे मला लक्ष द्या, ह्या 14 सप्टेंबर मधले फक्त 13 दिवस सापडणार, कारण का मी पाठीमागे या लागलो ना. लक्ष द्या रे मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. असा प्रश्न विचारत नाहीत परंतु तुम्हाला माहित असावं. बघा आता मी काय करायला लागलोय, सप्टेंबर पासून ऑक्टोबर, बघा सप्टेंबर ऑक्टोबर जुलै जून मे एप्रिल मार्च आणि फेब्रुवारी पर्यंत यायचंय मला. किती? 28 फेब्रुवारी पर्यंत यायचं आहे. बघा पण मी पाठीमागे या लागलो, मग मला सांगा हिंदी दिवस 14 सप्टेंबरला असेल तर सप्टेंबर मधले फक्त मला 13 दिवस सापडतील. किती दिवस सापडतील, हो 13 दिवस सापडतील. ओके बघा, मग ऑगस्टचे किती असतात, मला माहित आहे ऑगस्टचे 31, जुलैचे असतात 31, जूनचे असतात 30, मेचे असतात 31, एप्रिलचे असतात 30, मार्चचे असतात 31. ओके आता लक्ष द्या, इथं कन्फ्यूज आहे. आता फेब्रुवारी बघा, फेब्रुवारी 28 आहे आणि पाठीमागे येतोय, म्हणजे तुम्ही इथं फक्त बघा 1 मार्च पासून पाठीमागे आला. 1 मार्च नंतर ना काय येईल, हो 1 मार्चच्या पाठीमागे या काय येईल. आता मला सांगा फेब्रुवारी हे कितीच आहे, 1937 आहे, म्हणजे लीप वर्ष नाहीये. बघा आता बघा, मार्च आता मार्चच्या पाठीमागे आला 28 फेब्रुवारी, म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीचे किती दिवस सापडतील, हो मला कोण सापडत, फेब्रुवारीचे किती दिवस सापडतील, फेब्रुवारीचा फक्त एकच दिवस सापडतो, कारण का विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारीला असतो. आणि लक्ष द्या, फक्त हेच देतो मग फेब्रुवारीचा मला फक्त एकच दिवस सापडतो 28 फेब्रुवारी, कारण का मी पाठीमागे आलेलो आहे. जर पुढं गेलेलो असतो तर मला 28 दिवस बरोबर पकडायला लागते, परंतु मी काय आहे सप्टेंबर पासून पाठीमागे आलोय, म्हणून पाठीमागे येताना मार्चच्या पाठीमागे फेब्रुवारी येतो आणि फेब्रुवारी मध्ये किती 28, म्हणजे पाठीमागे येताना पहिलाच बार 28 आहे, म्हणून याचा कोड काय येतो, एकच येतो. लक्षात येते का? आणि जर लीप वर्ष आलं असतं तर 29 फेब्रुवारी आलं असतं, पण लीप वर्ष नाहीये. सर हे कळालं, सर हे कळालं, सांगा मग कोड काय आहे ते. बघा या ठिकाणी 31 चा कोड 3 येतो, 30 चा कोड 2 येतो, 31 चा 3 येतो, 30 चा 2 येतो, 31 चा 3 येतो, 31 चा 3 येतो, 13 चा कोड काय येईल, ओके 13 चा कोड येईल 6, 13 चा कोड काय येईल 6, 7 2 14 येतो पण एक कमी आहे, म्हणून 13 चा कोड किती येतो, 6 येतो. सर काटाकाठी पद्धत करा, सांगा बघा काटाकाठी पद्धत किती सोपी आहे, बघा फक्त 7 7 काढून टाकायचं, 3 2 5 आणि 2 7 कटलं. ओके या ठिकाणी बघा 3 3 6 आणि 1 7 कटलं, या ठिकाणी काय राहिलं, मग बघा हे दोनच राहिले, 6 3 9 येतं. बघा 6 3 किती येतं, 9 येतं, 9 जर 7 भागलं तर बाकी राहते किती, हो 7 8 आणि 9, बाकी राहते 2. आता इथं कन्फ्यूज आहे, 2 दिवस काय करायचं आहे, हो पुढे जायचं नाही, पाठीमागे यायचंय, कारण का येताना आपण पाठीमागे आलेलो आहे, म्हणून 2 दिवस फक्त काय करायचं मित्रांनो, पाठीमागे यायचं. गुरुवार नंतर 2 दिवस पाठीमागे या किंवा 5 दिवस पुढे जावा. गुरुवारच्या मागचा दिवस काय येतो, गुरुवार नंतर येतो बुधवार, आणि बुधवारच्या पाठीमागचा काय येतो, मंगळवार येतो. काय येतो, मंगळवार. 2 दिवस पाठीमागे आलं, काय येतो मित्रांनो, आपला मंगळवार येतो. मंगळवार ज्याचं ज्याचं आलं त्याला हे समजलं, काय आहे, मंगळवार येतो.
ओके भरपूर जणांचा आलेला आहे मंगळवार. ओके मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न होता, फक्त काय करायचं आहे पाठीमागचं यायचं आहे आणि दोन बाकी राहिली म्हणून पुढे जायचं नाही, कारण का आपण सप्टेंबर पासून पाठीमाग आलेलो आहे, असं सप्टेंबर पासून पाठीमाग आलेलो आहे म्हणून बाकीची जी दोन राहते ती फक्त पाठीमाग यायचं आहे. आणि जर पुढे चालू असेल तर काय करायचं आहे पुढे जायचं आहे. या ठिकाणी सप्टेंबर पासून पाठीमाग फेब्रुवारीची तारीख विचारली होती म्हणून आपण काय केलेलं मित्रांनो पाठीमाग दोन दिवसांना आलेलो आहे. चला पुढचा प्रश्न, खूप महत्वाचा पुढचा प्रश्न आहे बघा. चला सेम असाच प्रश्न आहे बघू सोडवते कोण कोण. 1920 चा एडस दिन सोमवारी होता तर त्याच वर्षीचा जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी असेल. सोडवा आत्ताच्या सारखा सेम प्रश्न आहे. 1920 चा एडस दिन सोमवारी होता तर त्याच वर्षीचा तंबाखू विरोधी दिन कधी होता. सोडवा आता बघा डिसेंबर पासून 31 मे पर्यंत पाठीमाग यायचं आहे, पाठीमाग यायचं आहे. समजल पासूर. समजेल बाळा. चला राजेंद्रच बुधवार आलेला आहे. जगदीश थँक्यू बाळा. गुरुवार. चला 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 सांगतो शुभम सांगतो, सारखा मेसेज करू नको सोडव फक्त तू. चला खूप महत्वाचं आहे कोणाचं शनिवार आलेला आहे कोणाचं मग लक्ष द्या, फक्त पाठीमाग यायचं आहे कुठून डिसेंबर पासून पाठीमाग यायचं आहे. बघा मे लिहितो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर दिलेलं आहे. ओके चला आता लक्ष द्या मित्रांनो एडस दिन कधी असतो 1 डिसेंबरला असतो. एडस दिन कधी असतो 1 डिसेंबरला असतो म्हणून लक्ष द्या मित्रांनो याचा वार दिलेला आहे मला. काय दिलेला आहे हो सोमवार दिलेला आहे. आता मी पाठीमाग येतोय मला सांगा 1 डिसेंबरच्या पाठीमागचा वार कोणता असेल. हो लक्ष द्या मित्रांनो खूप महत्वाचा आहे 1 डिसेंबरच्या पाठीमागचा जो दिवस असेल तो कशाचा असेल हो सप्टेंबरचा असेल सॉरी नोव्हेंबरचा असेल. बरोबर आहे की नाही. बघा पाठीमाग यायला लागलोय मी, मला डिसेंबर पासून कुठपर्यंत यायचं आहे मे पर्यंत यायचं आहे. किती मे पर्यंत 31 मे पर्यंत यायचं आहे. लक्ष द्या आता मी पाठीमाग यायला लागलो मग मला डिसेंबर मधले काय दिवस सापडतील का हो एकही दिवस सापडणार नाही, कारण का 1 डिसेंबरचा मला वार दिलेला आहे म्हणजे डिसेंबर मध्ये एकही दिवस मला सापडणार नाही कारण का मी पाठीमाग यायला लागलोय. ओके आता बघा जर पुढे गेलो असतो तर पुढे येता येईल काय ना काय, परंतु मी पाठीमाग चाललोय डिसेंबर पासून मला कुठपर्यंत यायचं आहे मे पर्यंत यायचं आहे. ओके मग डिसेंबरच्या पाठीमाग या, डिसेंबरच्या पाठीमाग काय येईल या ठिकाणी 30 नोव्हेंबर तारीख येते. 30 नोव्हेंबर नंतर काय येतो 1 डिसेंबर येतो म्हणजे मला नोव्हेंबरचा जो महिना आहे तो पूर्ण 30 चा सापडणार आहे. ओके नोव्हेंबरचा किती सापडणार आहे पूर्ण 30 चा सापडणार आहे. ऑगस्ट कितीचा असतो सॉरी ऑक्टोबर कितीचा असतो 31 चा असतो. सप्टेंबर कितीचा असतो 30 चा असतो. ऑगस्ट कितीचा असतो 31 चा असतो. जुलै कितीचा असतो 31 चा असतो. जून कितीचा असतो 30 चा असतो. आता या ठिकाणी लक्ष द्या मी पाठीमाग आलो. ओके पाठीमाग येतोय मी 30 जूनचा पकडलेला आहे म्हणजे 1 जूनच्या नंतर ना काय येणार हो 31 मे येणार. काय येणार 30 जूनच्या पाठीमाग 31 येणार म्हणजे मला मे महिन्याचा फक्त एकच दिवस सापडतो. कोणता मे महिन्यातला फक्त मला एकच दिवस सापडतो 31 मे. ओके म्हणजे एकच दिवस लिहिला मी इथं कारण का पाठीमाग आलोय. जून मधली तर मी 1 तारखेपर्यंत पकडलेले आहे जून पूर्ण पकडला. आता पाठीमाग येतोय म्हणजे 1 तारखेपासून पाठीमाग आलो
तर काय येईल 31 मेच येईल, म्हणजे मे मधला फक्त मला एकच दिवस सापडतो. ओके बघा सर, ह्याचे कोड सांगा, याचे कोड सांगा. बघा एकचा कोड एकच लिहितो. शुभम लक्ष दे, आता शुभम लक्ष दे, तुला काटाकाटी येत नाही ना, सांगतो काटाकाटी पद्धत कशी आहे ते. एक कोड लिहायचा, 30 कोड काय येतो 2, 31 कोड काय येतो 3, 31 कोड काय येतो 3, 30 कोड 2, 31 कोड 3, 30 कोड काय येतो मित्रांनो 2 येतो. हे शून्याची शून्य काय घेणं देणं नाही. आता शुभम लक्ष दे, आपल्याला याच्यात काय करायचं आहे, ज्याची बेरीज 7 येते ते काढून टाकायचं आहे. मग बघ बळा, लक्ष दे या ठिकाणी, बघ या ठिकाणी बघ काय आहे ते, 3 1 3, 3 2 6 आणि हे 1 7 कटून गेले. त्याचा विचार परत करायचाच नाही. 3 3 6 1 7 सोडून द्यायचं, त्याची बेरीज मध्ये करायचं नाही. परत आणखी 7 कुठं होते का बघा, 3 2 5 आणि 2 7 कटलं की बघा या ठिकाणी काय आहे, 3 हे 3, ओके हे 3, हे 2 5 आणि 2 7 कटलं की मग बाकी किती राहिली, फक्त 2 राहिली. आता इथं महत्वाचं आहे, बाकी राहते 2, म्हणजे तुम्ही पाठीमाग येताय, डिसेंबर पासून मे पर्यंत येताय, म्हणजे तुम्हाला 5 दिवस पुढे जावं लागेल. किंवा जी बाकी राहते आपली 2 दिवस, जी बाकी राहते 2 दिवस, ती 2 दिवस तुम्हाला पाठीमाग यावं लागेल. मग सोमवार नंतर पाठीमाग या, कोणता वार येतो बघा, सोमवार नंतर 2 दिवस पाठीमाग, कोणता वार येतो, शुक्रवार शनिवार, सॉरी शनिवार आणि रविवार, म्हणजे तुमचा वार कोणता येईल मित्रांनो, शनिवार येईल. सोमवार नंतर पाठीमाग जावा, कोणता वार येतो मित्रांनो, शनिवार बरोबर आहे. कोणता वार येतो, शनिवार येतो, अगदी बरोबर आहे. काय येतो, सोमवार नंतर 2 दिवस पाठीमाग जावा, कोणता वार येतो, शनिवार येतो. भरपूर जणांचं आलं असेल, ओके भरपूर जणांचं आलं असेल, भरपूर जणांचं आलं असेल, ओके या ठिकाणी थांबतो मित्रांनो, ओके या ठिकाणी थांबतोय. भरपूर उदाहरणं घेतलेली आहेत आपण, ओके या ठिकाणी थांबतोय. उद्या नवीन प्रकार येईल, हे व्हिडिओ सारखे सारखे बघा, सारखे सारखे बघा, आणि याच्यासारखे दुसरी उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा, पुस्तकं चाळा, ओके ठीक आहे. थांबतोय या ठिकाणी, रेकॉर्डर बंद कर, ओके या ठिकाणी थांबतोय. चला ठीक आहे मित्र.